आगा खान पॅलेस पुण्यातील एक पर्यटन स्थळ। मित्रांनो, पुण्यातील आगा खान पॅलेस हे त्याच्या स्थापत्य वैभवासाठी आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी प्रसिद्ध असलेले लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, जे महाराष्ट्राबरोबर भारतातील अनेक पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असते। ज्याला भेट देण्यासाठी सुट्ट्यांच्या दिवसात पर्यटकांची मोठी गर्दी आपल्याला या पॅलेसमध्ये पाहायला मिळते। अशातच आज आपण पुण्यातील आगा खान पॅलेसबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आगा खान पॅलेस ही पुणे शहरातील एक महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू आहे, जी पुण्यात कल्याणी नगर या परिसरामध्ये स्थित आहे, जे पुणे शहरातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते। इसवी सन 1892 ते इसवी सन 1897 दरम्यान सुलतान मोहम्मद शाह यांनी या इमारतीचे बांधकाम पूर्ण केले होते। आगा खान पॅलेस या इमारतीचे संपूर्ण बांधकाम इटालियन बनावटीचे आहे, ज्याला पाहिल्यानंतर मन अगदी भरावून जाते। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात या राजवाड्याची महत्त्वाची भूमिका होती, कारण 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन सुरू केल्यानंतर लगेचच त्यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अटक केली होती आणि 10 ऑगस्ट रोजी तुरुंगात ठेवण्यासाठी पुण्यातील या राजवाड्यात आणले होते। त्याचबरोबर कस्तुरबा गांधी, महादेवबाई देसाई, सरोजिनी नायडू, प्यारेलाल नायर आणि डॉक्टर सुशीला नायर यांनाही याच पॅलेसमध्ये नजर कैदेत ठेवण्यात आले होते। या काळात महादेवबाई देसाई आणि कस्तुरबा गांधी यांनी या आवारात आपला अखेरचा श्वास घेतला। आगा खान पॅलेस ही ऐतिहासिक वास्तू साधारणतः 19 एकर इतक्या मोठ्या क्षेत्रामध्ये विस्तारलेली आहे, ज्याला बांधून पूर्ण करण्यासाठी 5 वर्षाचा कालावधी लागला, ज्यामध्ये सुमारे 1000 कामगार लागले होते। हा भव्य राजवाडा बांधण्यासाठी 12 लाख रुपये खर्च करण्यात आला होता, ज्यात 5 मोठे हॉल, इटालियन शैलीतील कमानी आणि एक विस्तृत कॅरिडॉर आपल्याला पाहायला मिळतो। या पॅलेसमध्ये एक सुंदर संग्रहालय देखील आहे, जिथे पर्यटकांना गांधीजींची छायाचित्रे आणि त्यांच्या वैयक्तिक गोष्टी पाहता येतात। त्यामुळे आज आगा खान पॅलेस गांधीजी आणि त्यांच्या तत्वज्ञानाचे स्मारक म्हणून काम करते। या ठिकाणी आपल्याला छायाचित्रे, चित्रे, कपडे, भांडी, चप्पल यासारख्या वैयक्तिक वस्तू आणि त्यांच्या सचिवाच्या मृत्यूबद्दल त्यांनी लिहिलेले पत्र यांचा समावेश आहे। दररोज या पॅलेसमध्ये सकाळी गांधीजींच्या समाधीवर प्रार्थना सत्र आयोजित केले जाते, ज्यात मोठ्या संख्येने लोक उपस्थित असतात। विशेषतः 2 ऑक्टोबर रोजी गांधीजींच्या जयंतीनिमित्त अनेक पटीने इथे लोक उपस्थित असतात। त्याचबरोबर गांधी मेमोरियल सोसायटीतर्फे या पॅलेसमध्ये अनेक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यामध्ये 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन, 30 जानेवारी म्हणजेच हुतात्मा दिन, 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन, 2 ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंती आणि कस्तुरबा गांधी यांची पुण्यतिथी जो मातृदिन म्हणून साजरा केला जातो, इत्यादी दिवस या ठिकाणी साजरे केले जातात। आगा खान पॅलेसपासून काही अंतरावर आपल्याला बंड गार्डन, मराठा इतिहास संग्रहालय, राष्ट्रीय युद्ध स्मारक, इम्प्रेस गार्डन, पाताळेश्वर मंदिर, शनिवार वाडा, महात्मा फुले संग्रहालय आणि श्री ओंकारेश्वर मंदिर अशा प्रसिद्ध ठिकाणांना भेट देता येईल। आगा खान पॅलेसला भेट देण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे घोरपुरी स्टेशन आहे, तर सर्वात जवळचे बस स्थानक हे पुणे सेंट्रल आहे। हा पॅलेस 6 ते 6:30 खुला असतो, ज्याला पाहण्याकरिता भारतीय व्यक्तींकडून 20 रुपये इतके तिकीट आकारले जाते, तर फॉरेनरपासून 250 रुपये प्रति व्यक्ती इतके तिकीट आकारले जाते। तर मित्रांनो, आज आपण आगा खान पॅलेसबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। तुम्ही पुण्यातील आगा खान पॅलेसला कधी भेट दिली आहे का आणि तिथे तुम्हाला काय सर्वात जास्त आवडले ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि हां, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील।